तर लबाड राजकारणांमुळे मराठा आरक्षण लांबलं अशी टीका शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केली आहे. शिंदे फडणवीस लबाड बोलणारी माणसं नाही, त्यामुळे मराठ्यांना आरक्षण 100% मिळणार असा दावाही भिडेंनी केलाय. आंदोलन चिघळता कामा नये याची काळजी जरांगे पाटलांनी घ्यावी, उद्या सूर्योदय होणार आहे हे लक्षात घ्यावं असा सल्लाही त्यांनी जरांगेंना दिला. हे लांबले ह्याचं कारण मी स्वतःलाच म्हणून घेतो, माझ्यासारखे राजकारणी लबाड लोक आहे हे चिघळताच कामा नाही. देवेंद्र फडणवीस राजकारणात असेल पण देवेंद्र काय ते एकनाथराव काय, ही दोन्ही माणसं राजकारणाच्या पलीकडं देशाचाच विचार करून जगणारी आहे ते पक्क लक्षात ठेवा. ही माणसं बनवणार नाही, लबाडीनी बोलणार नाही, स्वतःचा हस्त राखून चालणार नाही. आपण चल ठेवूया, लवकरात लवकर सुटते. छत्रपतींचा विचार म्हणजे